Welcome student, magnetic effect of electric current and magnetism या chapter चा नवीन lecture मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या lecture मध्ये आपण magnetic dipole moment त्याची definition त्याचा formula कसा derive करायचा त्यावर आपण study केला. त्याचबरोबर electron revolving around a nucleus त्याच्यावर आपण स्टडी केला आणि त्याचं इक्वेशन आपण काय केलं डिराईव्ह केलं. त्याचबरोबर लिनियर सॉरी त्यानंतर अँग्युलर मोमेंटम आणि बोहर्स मॅग्नेटॉन यावर आपण स्टडी केलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या टॉपिकशी रिलेटेड असलेले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमचा स्टडी करणार आहे. सगळ्यात पहिले प्रॉब्लेम आहे फर्स्ट नंबर. A circular coil has 1000 turns each of area 2 meters square. If the current of 3 ampere flows through the coil, find the magnetic moment of coil. Question vichal tumhala ek circular coil hai, ya circular coil madhun suppose 3 ampere evda current ka flow hota asel. Ba question dile tumhala ek circular coil hai, ya circular coil madhe kay kay ampere tene की यांची व्हॅल्यू किती दिली म्हणजे 1000 टन्स त्याला आपण काय केले गिवन दिले. त्याच्यातून त्याचा जो काय एरिया तुम्हाला दिलेला आहे म्हणजे एरिया इज ऑलरेडी गिवन, दॅट इज पायर स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 मीटर स्क्वेअर, हे तुम्हाला गिवन आहे. याच्यातून समजा 3 अँपिअर एवढा करंट का फ्लो होत असेल तर आपल्याला मॅग्नेटिक मुवमेंट काय करायचं फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला मॅग्नेटिक मुवमेंटसाठी एन इंटू आय इंटू ए, यांची व्हॅल्यू असेल तुमची 1000, त्यानंतर करंट आहे तुमचा मिली अँपिअरमध्ये, त्याचा कन्वर्जन केला आपण 3 × 10⁻³ अँपिअर आणि एरिया तुम्हाला दिला 2 मीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळेल बघा 6 एम्पियर मीटर स्क्वेअर. देन एक्झाम्पल नंबर 2. अ रेक्टॅंग्युलर कॉईल ऑफ लेंथ 6 सेंटीमीटर अँड ब्रेथ 5 सेंटीमीटर हॅज 200 टन्स ऑफ इन्सुलेटेड वायर. फाइंड द मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ द कॉईल वेन अ करंट ऑफ 2 एम्पियर फ्लोज थ्रू इट. बघा एक रेक्टॅंग्युलर कॉईल आहे, हे रेक्टॅंग्युलर कॉईलसाठी तुम्हाला लेंथ दिली 6 सेंटीमीटर आणि ब्रेथ दिलेली 5 सेंटीमीटर. आणि हिला काय सांगितलं की नंबर ऑफ टन्स जे काय दिले ही दिस देअर आर नंबर ऑफ टन्स आर 200. ओके, अँड इफ 2 अँपिअर करंट इज फ्लो थ्रू इट देन कॅल्क्युलेट मॅग्नेटिक मोमेंट. बघा गिवनमध्ये आपल्याला एन इक्वल 200 दिलेला आहे, लेंथ दिली 8 सेंटीमीटर, कन्वर्जन करून आपण त्याला मीटरमध्ये दॅट इज 18 × 10⁻² मीटर. देन ब्रेथ इज 5 सेंटीमीटर दॅट इज 5 × 10⁻² मीटर, करंट इज 2 अँपिअर. देन मॅग्नेटिक मुवमेंट इज इक्वल्स टू एन इंटू आय इंटू ए, पुट द व्हॅल्यूज एन इक्वल 200, आय विल बी 2 अँपिअर. देन एरिया, एरिया ऑफ रेक्टॅंगल वी नो दॅट लेंथ इंटू ब्रेथ दॅट इज 18 × 5 × 10⁻⁴. आफ्टर कॅल्क्युलेशन वी गेट द व्हॅल्यू 1.6 अँपिअर मीटर स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपण कोणती शेपसाठी समजा सर्कल असेल, रेक्टॅंगल असेल, स्क्वेअर असेल, त्याच्या पर्टिक्युलर एरिया सबस्टिट्यूट करून आपल्याला काय करतील मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करतील. देन क्वेश्चन नंबर 3. अ सर्क्युलर लूप ऑफ रेडियस 5 सेंटीमीटर लाईज इन अ हॉरिझॉन्टल प्लेन, इट कॅरीज अ करंट ऑफ 5 अँपिअर. इन अ क्लॉकवाईज सेन्स फाइंड द मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ द लूप. बघा आता एक आपल्याला सर्क्युलर लूप दिलेला आहे आणि सर्क्युलर लूपची आपल्याला रेडियस दिलेली 5 सेंटीमीटर, विच इज लाईज इन हॉरिझॉन्टल प्लेन अँड कॅरीज अ करंट ऑफ 5 अँपिअर. ठीक आहे, 5 अँपिअर एवढा करंट काय होतोय क्लॉकवाईज काय होतोय मूव्ह होतोय. तर आपल्याला काय करायचं मॅग्नेटिक मुवमेंट काय करायचं कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा मात्र आपल्याला गिवन काय काय दिले, रेडियस दिली 5 सेंटीमीटर दॅट इज 5 × 10⁻² मीटर, करंट इज 5 अँपिअर, कॅल्क्युलेट मॅग्नेटिक मुवमेंट. फॉर्म्युला आपल्याकडे एम इक्वल टू आय टू ए, आय ॲज इट इज, ए म्हणजे काय तुमचा एरिया, पुट द व्हॅल्यू ऑफ एरिया पायर स्क्वेअर. आय दिलं तुम्हाला 5, पायची व्हॅल्यू 3.14 × 5 × 10⁻² स्क्वेअर. कॅल्क्युलेशन केलं आपल्या आन्सर बघा 15.17 × 25 × 10⁻⁴ दॅट इज 3.925 × 10⁻² अँपिअर मीटर स्क्वेअर. देन क्वेश्चन नंबर 4, सिमिलर क्वेश्चन आहे. अ सर्क्युलर कॉईल ऑफ 300 टन्स अँड डायमीटर ऑफ 14 सेंटीमीटर कॅरीज अ करंट ऑफ 15 अँपिअर, व्हॉट इज द मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट. ओके, या क्वेश्चनमध्ये फक्त तुम्हाला आता रेडियस नाही जाता डायमीटर दिलाय,
तर आपल्याला बघा गिवन काय काय, एन इक्वल 300, डायमीटर दिला 14 सेंटीमीटर, म्हणजे त्याची रेडियस असेल 7 × 10⁻²⁺ मीटर, करंट दिला 15 अँपिअर, मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर्म्युला असेल आपल्याकडे n × i × a, दॅट इज n × i × π² 300 × 15 × 22 / 7 × 7 × 10⁻²⁺ ब्रॅकेट स्क्वेअर. आफ्टर कॅल्क्युलेटिंग वी गेट द आन्सर ऑफ 16.3 जूल पर टेस्ला. ओके, दिस इज ऑल्सो वन ऑफ द युनिट फॉर मॅग्नेटिक मुवमेंट. देन क्वेश्चन नंबर 5, द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ऑफ अर्थ इज 6.4 × 10⁻²⁰ A² बघा. आता अर्थला आपण एक सर्क्युलर कन्सिडर केलं तर म्हणजे थोडक्यात एक सर्क्युलर लूप आहे असं आपण कन्सिडर करतोय. इफ वी कन्सिडर इट टू बी ड्यू टू अ करंट लूप वाउंड अराउंड द मॅग्नेटिक इक्वेटर ऑफ द अर्थ, देन व्हॉट शुड द मॅग्निट्यूड ऑफ करंट. तर आपल्याला अर्थच्या अराउंड किती करंट असेल तर असं आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, तर बघा एम इक्वल टू काय व्हॅल्यू आपल्याकडे i × π² मॅग्नेटिक मुवमेंट तुम्हाला दिला 6.4 × 10⁻²⁰ इक्वल टू i × 22 / 7 × 6.4 × 10⁻²⁰. ठीक आहे, 6400 किलोमीटर त्याचा कन्वर्जन आपण मीटरमध्ये करून घेतला. आय आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे काय तुमचा 6.4 × 10⁻²⁰ × 22 × 6.4 × 6.4 गेट कॅन्सल, दॅट इज 7 × 22.6.4 × 10⁻⁹, दॅट इज वी गेट करंट ऑफ 4.97 × 10⁻⁷ A. ठीक, तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला इझिली मॅग्नेटिक मुवमेंटने कॅल्क्युलेट करता येतील. देन नेक्स्ट क्वेश्चन इज रिलेटेड टू द रिव्होल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. ठीक आहे, त्यासाठी आपण मॅग्नेटिक मुवमेंटची व्हॅल्यू काढली होती, ते आपल्याला माहिती आहे EV/r/2. ठीक आहे, किंवा ती कशी कॅल्क्युलेट करायची ती आपण थिअरिटिकल कन्सेप्ट स्टडी केला आहे, तो व्हिडिओ पाहून तुम्हाला हा प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करते. बघा क्वेश्चन आहे, अँड इलेक्ट्रॉन इन अन ॲटम रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन अ ऑर्बिट ऑफ रेडियस 0.53 A. कॅल्क्युलेट इक्विव्हॅलेंट मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ अ फ्रिक्वेन्सी इज 6.8 × 10⁹ MHz. बघा एक इलेक्ट्रॉन सांगितलंय विच इज रिव्हॉल्व इन अन ॲटम रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ ऑर्बिट ऑफ रेडियस, म्हणजे त्याचं आपल्याला रेडियस दिलेले 0.53 A, आणि आपल्याला मॅग्नेटिक मुवमेंट काय करते कॅल्क्युलेट करते, पण त्याने आपल्याला फ्रिक्वेन्सी गिव्हन आहे. पण आपल्याकडे फॉर्म्युला गिव्हनसाठी रेडियस दिली 0.53 A, म्हणजेच आपण त्याचा कन्वर्जन मीटरमध्ये केलं तर किती मिळेल 0.53 × 10⁻¹⁰ m. फ्रिक्वेन्सी दिलेली 6.8 × 10⁹ MHz, त्याचं कन्वर्जन आपण हर्ट्समध्ये केलं तर इंटू किती येईल तुमचा 6 × 10⁹ Hz, 6.8 × 10⁹ Hz. मग आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया काय तुमचा i × a, पण आपल्याला माहिती आहे i equal to आपण e/t 1/t म्हणजे काय असते फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, म्हणजे आपण इथं आयची व्हॅल्यू खाली येणार e × ν, दॅट इज e × ν × π² मग आता ईची व्हॅल्यू आपल्याला माहिती इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू 1.6 × 10⁻¹⁹ C, त्यानंतर फ्रिक्वेन्सी आपल्याला घेऊन 6.8 × 10⁻¹⁵ पायची व्हॅल्यू 3.14 आर तुम्हाला 0.53 × 10⁻¹⁰ ओके त्याचा स्क्वेअर, दॅट इज 1.6 × 6.8 × 3.14 × 0.53 × 0.53, वी गेट आन्सर 9.59 × 10⁻²⁴ A². ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन इज 7 नंबर, इन अ हायड्रोजन ॲटम अँड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस 0.53 A इन 1.5 × 10⁻¹⁶ S. व्हॉट इज द मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन दॅट ऑर्बिट. क्वेश्चन व्यवस्थित बघा, इन अन हायड्रोजन ॲटम अँड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस 0.53 A इन 1.5 × 10⁻¹⁶ S. व्हॉट इज द मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन दॅट ऑर्बिट. जीवन आहे बघा तुम्हाला, आर दिला 0.53 A, दॅट इज 0.53 × 10⁻¹⁰ m. टाइम दिलेला आपल्याला 1.5 × 10⁻¹⁶ S, आपल्याला कॅल्क्युलेट करायचा मॅग्नेटिक मुवमेंट. एम इक्वल काय असेल e/t × π² दॅट इज 1.6 × 10⁻¹⁹ × 1.5 × 10⁻¹⁶ × 3.14 × 0.53 × 10⁻¹² ओके, म्हणजे याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळेल बघा 1.066 × 10⁻³ × 3.14 × 0.25 × 10⁻¹⁰
त्यानंतर आफ्टर कैलक्युलेटिंग वी गेट वैल्यू 0.937 इंटू 10⁻²³ एम्पेयर मीटर स्क्वेअर। हे झालं तुमचं, समजा जर का इलेक्ट्रॉन रिव्हर्स इन फर्स्ट ऑर्बिट असेल तर साठी आपण हा फॉर्म्युला डिराईव केला। देन नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8, इन हायड्रोजन ॲटम इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस 0.53 एमस्ट्रॉन विथ वेलॉसिटी 2.2 मीटर पर सेकंड, फाइंड इक्वलंट मॅग्नेटिक मुवमेंट। बघा आता हायड्रोजन ॲटममध्ये आपल्याला रेडियस दिलेली आहे 0.53 एमस्ट्रॉन, वेलॉसिटी दिली 2.2 मीटर पर सेकंड, तर आपल्याला मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे। बघा आर दिलेलं आहे, व्ही दिलेलं आहे, फॉर्म्युला आपल्याकडे एम इज इक्वल्स टू ई व्ही आर अपॉन टू, मॅग्नेटिक मुवमेंट इक्वल टू ई व्ही आर अपॉन टू। वी गेट इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू 1.6 × 10⁻¹⁹ इंटू 2.2 इंटू 10⁶ मीटर पर सेकंड इंटू 0.53 इंटू 10⁻¹⁹ अपॉन टू। कॅल्क्युलेशन केलं आपला आन्सर मिळेल बघा 0.932 इंटू 10⁻²³ एम्पेअर मीटर स्क्वेअर। देन लास्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज द ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन अ इनरमोस्ट ऑर्बिट ऑफ अन हायड्रोजन ॲटम। इनरमोस्ट ॲटम सांगितलं आहे, ठीक आहे, म्हणजेच आपल्याला जी काही यांची व्हॅल्यू होती, यांची व्हॅल्यू काय करणार आपण वन घ्याना। आपल्याला एचची व्हॅल्यू दिली, त्यांनी एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट 6.63 इंटू 10⁻³⁴ जूल सेकंड, मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलेले 9.1 इंटू 10⁻³⁹ kg, ठीक आहे। आपल्याकडे फॉर्म्युला बघा, मॅग्नेटिक मुवमेंट इक्वल टू ई अपॉन टू एम इंटू एल, ई अपॉन टू एम इंटू एल, ई अपॉन टू एम, एल म्हणजेच काय असतो आपल्या बोर सेकंड पॉसिटिव्हनुसार एल इज इक्वल्स टू एन एच अपॉन टू पाय, ओके, दॅट इज एन इंटू ई इंटू एच अपॉन फोर पाय एम। मग आपल्याला एनची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट करणार आपण, 1 × 1.6 इंटू 10⁻¹⁹ इंटू 6.63 इंटू 10⁻³⁴ अपॉन 4 × 3.14 इंटू 9.1 इंटू 10⁻³⁹, दॅट इज 10.608 इंटू 10⁻³⁹ अपॉन 114.29 इंटू 10⁻³⁹। आफ्टर कॅल्क्युलेटिंग वी गेट 0.0927 इंटू 10⁻²⁪ एम्पियर मीटर स्क्वेअर। दिस इज अ मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन विच इज रिव्हॉल्विंग इन अ इनरमोस्ट ऑर्बिट ऑफ द हायड्रोजन ॲटम। देन देर आर सम प्रॉब्लेम्स फॉर होमवर्क, ठीक आहे, होमवर्कसाठी तुम्हाला क्वेश्चन दिलेले। क्वेश्चन नंबर फर्स्ट, अँड इलेक्ट्रॉन इन अन ॲटम रिव्हॉल्व्स अराउंड अ न्यूक्लियस इन अन ऑर्बिट ऑफ रेडियस 0.5 एमस्ट्रॉन, कॅल्क्युलेट द इक्विवेलेंट मॅग्नेटिक मुवमेंट इफ फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन इज 10⁻¹⁰ मेगाहर्ट्झ। सेकंड क्वेश्चन इज, इन अन हायड्रोजन ॲटम अँड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस 2.12 एमस्ट्रॉन इन 12 × 10⁻¹⁶ सेकंड, कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक मुवमेंट। थर्ड क्वेश्चन इज, व्हॉट इज द ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन अ सेकंड ऑर्बिट ऑफ हायड्रोजन ॲटम, जो का आपण लास्ट क्वेश्चन घेतला, एल इज थोडक्यात एम इज इक्वल्स टू एन इंटू एच अपॉन फोर पाय एम, त्याच्यामध्ये एनची व्हॅल्यू आता किती सबस्टिट्यूट करणार तुम्ही, 2 सबस्टिट्यूट करणार। देन क्वेश्चन नंबर 4 इज, सर्क्युलर कॉईल ऑफ अ डायमीटर 20 cm हॅविंग 50 turns, इट कॅरीज अ करंट ऑफ 5 A, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ द कॉईल। अँड क्वेश्चन नंबर 5, सर्क्युलर कॉईल ऑफ अ डायमीटर 20 cm हॅज अ डायपोल मुवमेंट ऑफ 0.314 जूल पर टेस्ला वेन इट कॅरीज अ करंट ऑफ 2 A, फाइंड द नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉईल। आपल्या नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉईल काय केलं आहे तिथं कॅल्क्युलेट करायचं। तर अशा प्रकारे तुमचा मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट हा टॉपिक आज इथं संपलेला आहे। नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टॉर्क ॲक्टिंग ऑन अ डायपोल मुवमेंटचा आपण स्टडी करणार आहे। थँक्यू।